मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकपदी नीरज डोहरे हे नुकतेच रुजू झाले नीरज डोहरे यांनी अकरा ऑक्टोबर रोजी मंडल रेल प्रबंधक सोलापूर म्हणून पदभार स्वीकारला ते सन एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये आय कानपूरमधून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये बी टेक झाले असून तीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी ते इंडियन रेल्वे स्टोअर सर्व्हिसेस या सेवेत रुजू झाले सोलापूरला येण्यापूर्वी त्यांनी मुख्यालय मध्य रेल्वे मुंबई इथं जून दोन हजार एकोणीस ते दहा ऑक्टोबर दोन हजार बावीसपर्यंत मुख्य साहित्य व्यवस्थापक म्हणून काम केलं कोकण रेल्वे कॉर्पोरेशन नवी मुंबईमध्येही त्यांनी काम केलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आय आय पी ए नवी दिल्ली इथून सन दोन हजार सतरा दोन हजार अठरामध्ये लोकप्रशासनात त्यांनी पदव्युत्तर पदविका प्राप्त केली जानेवारी दोन हजार पंधरा ते जून दोन हजार सतरा या कालावधीत रेल्वे बोर्ड रेलभवन नवी दिल्ली इथं संचालक रेल्वे स्टोअर्स इन्व्हेंटरी कंट्रोल रूममध्येही त्यांनी काम केलं पश्चिम रेल्वेमध्ये सन दोन हजार तीन ते दोन हजार चौदा या कालावधीत विविध पदांवर उपमुख्य साहित्य व्यवस्थापक म्हणून काम केलं पूर्वोत्तर रेल्वे गोरखपूर इथं सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव ते सप्टेंबर दोन हजार पर्यंत चार वर्षे दक्षता अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं सन एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णवपर्यंत पर्यंत बंगळुरू नजीकच्या कृष्णराजपुरम डिझेल शेडमध्ये दक्षिण पश्चिम रेल्वे यामध्ये स्टोअर्सचे सहाय्यक नियंत्रक म्हणून त्यांनी काम केलं त्यांना साहित्य खरेदी भंगार विक्री आणि स्टोअर्स डेपो व्यवस्थापनाचा विस्तृत अनुभव आहे त्यांनी दौंड मनमाड विभागाचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरण वेळेत पूर्ण करणं तसंच प्रवाशांच्या सुविधांशी संबंधित कामांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाईल तिकीट तपासणी कमाई आणि गुड्स लोडिंग आदींना प्राथमिकता दिलं जाईल असं सांगितलं